राज्यभर ओमायक्रोन विषाणूंचे रुग्ण वाढत आहेत तसेच महापालिका क्षेत्रातही कोरोनाचे रुग्ण वाढत चाललेत या पार्श्वभूमीवर महापालिकेनं नो मास्क नो एंट्रीचं धोरण पुन्हा जोमाने सुरू केलं पालिका क्षेत्रात मास्क फिरणाऱ्यांकडून साडे तेवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे पनवेल महापालिका हद्दीतील खारघर कळंबोली कामोठे पनवेल या प्रभागातील बाजारपेठा मॉल्स गर्दीची ठिकाणं येथे विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे तसेच प्रत्येक विभागात मॅरेज हॉल्स बँकवेट हॉल्स सोसायट्या यांच्यावरही पालिकेचं लक्ष असणार आहे एकतीस डिसेंबरला नववर्षानिमित्त कोणतेही कार्यक्रम करण्याआधी महापालिकेची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त नागरिक दिसून आल्यास अशा आस्थापनेवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितलं आहे तसेच प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे ट्रॅव्हल्स पास असणं बंधनकारक आहे पालिका क्षेत्रातील सर्व हॉटेल्समध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आदेश देण्यात आलेत तसेच त्या हॉटेलमध्ये प्रत्यक्षात किती जागा आहे व त्याच्या पन्नास टक्के किती जागा भराव्यात हॉटेल्समध्ये येणाऱ्या नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असावेत मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे रात्रीची जमावबंदी पालिकेनं घोषित केली असल्याने रात्री के नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊ नयेत अशा सूचनांचे स्टिकर हॉटेल्सच्या प्रवेशद्वारात लावण्यात आलेले आहेत या सूचनांचं उल्लंघन हॉटेल मालकांनी केल्यास अशा हॉटेल्सवर पालिकेच्या वतीनं दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत